आजवर कधीही माझ्या शब्दाबाहेर गेला नाही हा नारायण. माझी प्रत्येक गोष्ट त्यानं शिरसावंत मानली. आज पहिल्यांदा या घरात सर्वांसमोर त्यानं माझा अपमान केला. या कारकीमुळे अख्ख्या गावाशी वैर तर घेतलंच यानं, आता घरातल्यांची घेतोय. ती घरात येण्याआधी इतका गोंधळ, मग घरात आल्यावर काय होईल कोणास ठाऊक. लग्न करून येच म्हणावं या कार्टीला घरात. तिचा असा छळ मांडते ना की मला तिला घालवायला नाही लागणार, स्वतःहून घर सोडून जाईल ती. बोला नारायणराव, काय काम काढलं? गुरुजी, विवाह मुहूर्त काढायचा. अरे वा, आनंदाची गोष्ट आहे की विजयच्या विवाहाचा विचार करताय वाटत. हो. कोण आहे ती भाग्यवान मुलगी? गुरुजी, मुलीचं नाव आहे सावी, म्हणजे सावित्री निळकंठ मराठे. सावी म्हणजे? ओ नारायणराव, ती विधवा आहे. मला कल्पना आहे गुरुजी, पण ती खूप निरागस मुलगी आहे. सावित्रीचा पुनर्विवाह मी विजयशी करून देणार. विधवेचा पुनर्विवाह? गुरुजी, तुम्ही मुहूर्त सांगताय ना. आता विधवेच्या लग्नाचा मुहूर्त काय काढायचा? अहो, तिचा विवाह अगदी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जरी केला तरीही यशस्वी होणार नाही. गुरुजी, अहो काय बोलत आहे? अहो, सावीच्या बाबतीत जे काय घडलं त्यात तिचा काय दोष आहे? फार गुणी मुलगी हो, निरागस, आणि तिला तिचं आयुष्य सुधारायची संधी द्यायला नको का? हे तुम्ही बोलताय? हो, मीच म्हणते. आणि तुमचा विश्वास बसत नसेल ना तर पुन्हा एकदा सांगते, सावी आमच्या घरची सून भावी ही फक्त माझीच नाही, त्या सोमेश्वराची इच्छा आहे. म्हणून मी तर म्हणेन की तुम्ही सुद्धा या सत्कार्याला हातभार लावा आणि एक चांगलासा मुहूर्त शोधून द्या आम्हाला, म्हणजे झालं. ठीक आहे, आता तुम्ही म्हणत असाल तर देतो मुहूर्त काढून. आहे, 2 दिवसानंतरचा मुहूर्त आहे. त्यानंतर 2 महिने मुहूर्त नाही, कुठलाही मुहूर्त नाही. आता काय करायचं हे तुम्ही ठरवा, मी निघतो. बघत काय बसला, चला आवरा लवकर, हात चालवा. दुर्गात्या, हाय. तुझा या लग्नाला विरोध होता ना? हो नारायणा, माझा विरोध होता, पण मी जेव्हा शांत डोक्याने विचार केला ना तेव्हा तुझं म्हणणं पटलं. बघ, तू योग्य तेच करतोयस. हे बघ, आपल्या घरातले सगळे वाद मिटवण्यासाठी हाच उत्तम उपाय आहे. अगं, अशा बघत काय बसला दहावासून, चला कामाला लागा. भागीरथी, गुरुजींनी एवढा चांगला मुहूर्त काढून दिलाय, देवासमोर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेव, जा. विजय, हे विजय, अरे असा बाहेर का उभा राहिलास? गुटमळतोयस कशाला? ये ना इथे. मी नाही येणार आहे. का रे बाबा? मला खूप राग आलाय तुझा. अरे बापरे,
या म्हातारीने असं काय केलं रे बाबा की तुला एवढा राग आलाय? तू माझ्या आणि सावीच्या लग्नाला तयार झालीस कशी? मला वाटलं होतं की निदान तू तरी या लग्नाला नाही म्हणशील म्हणून। तू चक्क होकार दिलाय। विजय बाळा एवढा त्रागा करू नको, जरा शांत हो। पण तू मुळात हो का म्हणालीस? आता मला त्या सावीशीच लग्न करावं लागणार। हे बघ विजय, अरे मला नाही आवडत ती। का सगळे असं वागताय माझ्याशी? आई अप्पांना सांगून कंटाळलोय मी, आता तू तरी। हे बघ विजय, लग्नाला अजून 2 दिवस अवकाश आहे। त्या सोमेश्वराची इच्छा असेल ना तर काही होऊ शकत। त्या सोमेश्वराचं मला काहीही माहित नाही, पण तू मनात आणलंस ना तर बरंच काही होऊ शकत। सदा वेळेवर आलास बाबा। मी आता विजयला तेच सांगत होते की लग्नाला अजून मला तुझं काही काही कायचं नाहीये। अरे तुमचा कोणाचा विश्वासच नाही माझ्यावर। आता मला त्या सावीशीच लग्न करावं लागणार। विजय अरे सदा, एक काम करायचं माझं, त्या विनायकाला शोध, माझ्याकडे घेऊन ये। तर विनायक काका कशाला? महत्वाचं बोलायचंय त्याच्याशी। नक्की मनात काय तुझ्या? कळेल, योग्य वेळ आली ना की सगळं कळेल। स्टार प्रवाह या तुमच्या लाडक्या वाहिनीवरचे व्हिडिओ जर का तुम्हाला पुन्हा पुन्हा बघायचे असतील तर त्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल।